नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आमच्या इंजिनिअरिंग टायगर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. 10वीनंतर काय असा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना पडतो, तेव्हा 10वीची परीक्षा पास झाल्यानंतर टेक्निकल म्हणजेच इंजिनिअरिंग फील्डकडे जाण्यासाठी एक उत्तम पर्याय म्हणजे डिप्लोमा इन इंजिनिअरिंग. तेव्हा ज्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा इन इंजिनिअरिंग हा उत्तम पर्याय निवडून आपले इंजिनिअरिंगमधील करिअर करायचे आहेत, अशा विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा. अशा विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे, ती कशी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलसाठी नवीन असाल किंवा आतापर्यंत आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करून आमचे चॅनल सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉनवरसुद्धा क्लिक करा, जेणेकरून ॲडमिशनबद्दलचे नवीन अपडेट्स आपल्याला मिळू शकतील. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूयात. आजच महाराष्ट्र टाईम्स न्यूजपेपरमध्ये पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेबद्दलचे न्यूज पब्लिश झालेली आहेत, त्या न्यूजबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. त्या न्यूजनुसार डिप्लोमा ॲडमिशन 2021-22ची प्रक्रिया ही 10वीच्या रिझल्टची वाट न बघता सुरू होणार आहेत. रविवारी झालेल्या तंत्रशिक्षण विभागाच्या बैठकीत असे संकेत देण्यात आले की शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील ॲडमिशन प्रोसेस नोटिफिकेशन येत्या 2 ते 3 दिवसात जाहीर होईल. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 10वीची परीक्षा रद्द करत अंतर्गत मूल्यांकनावर निकाल जाहीर केला जाईल आणि तो अद्याप अपूर्ण असला तरी त्यापूर्वीच पॉलिटेक्निक ॲडमिशनसाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन ॲप्लिकेशन भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहेत. मागच्या वर्षाच्या अनुभवानंतर यावर्षी निकालाची वाट न बघता नोटिफिकेशन काढून ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रोसेस पूर्ण केली जाणार असल्याचे ह्या न्यूजनुसार सांगितलेले आहेत. म्हणजेच याचा अर्थ विद्यार्थ्यांकडे गुणपत्रिका नसली तरी त्याला रिझल्टपूर्वी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया काही अंशतः पूर्ण करता येईल. मात्र ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्याला त्याच्या 10वी परीक्षेचा सीट नंबर ॲप्लिकेशनमध्ये पुट करायचा आहे. रिझल्ट लागल्यानंतर बोर्डाकडून त्या विद्यार्थ्यांचे मार्क्स ॲप्लिकेशनमध्ये अपडेट केले जाणार आहेत. मागच्या वर्षीप्रमाणेच यंदाही गर्दी टाळण्यासाठी विद्यार्थ्याला 2 पर्याय मिळू शकतात, एक म्हणजे ई स्क्रुटिनी आणि दुसरा फिजिकल स्क्रुटिनी. ई स्क्रुटिनीमध्ये विद्यार्थ्यांनी घरी बसूनच रजिस्ट्रेशन फॉर्म भरायचे आहेत आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा ऑनलाईनच करायचे आहे. दुसरं फिजिकल स्क्रुटिनीमध्ये विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सुविधा केंद्रांवर म्हणजेच FC मध्ये जाऊन कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन करायचे आहेत. या 2 पर्यायांपैकी विद्यार्थी कुठलाही पर्याय चूज करू शकतो. विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्यातील 376 पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये एकूण 104,385 जागा उपलब्ध आहेत. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिशन प्रोसेस नोटिफिकेशन लवकरच जाहीर होईल, त्यासाठी आमच्यासोबत राहा. पुढील व्हिडिओमध्ये आपण डिप्लोमा प्रवेशासाठी कुठल्या कागदपत्रांची आवश्यकता आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. हा व्हिडिओ तुमच्या सर्व 10वीच्या मित्रमैत्रिणींमध्ये अवश्य शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही माहिती मिळू शकेल. घरीच राहा, सुरक्षित राहा. थँक्यू व्हेरी मच.